हाय फ्रेंड्स, साई फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चुरमुऱ्यांचा चिवडा। हे आपण घेतलेले आहेत 1/2 किलो चुरमुरे, लसूण, कढीपत्ता, मिरची, हळद, हिंग, मोहरी, शेंगदाणे। आता आपण यामध्ये 1 वाटी तेल घेतलेलं आहे। यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत 2 चमचे, मोहरी घातल्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत, लसूण टाकणार आहोत। आता हे आपण चांगलं परतवणार आहोत। हे चांगलं परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं हिंग टाकणार आहोत। हे पण थोडं परतवून घेणार आहोत। मंद आचेवरती परतवायचं आहे। तर ह्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। ह्यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत, शेंगदाणे पण चांगले परतवणार आहोत। मंद आचेवरती 5 मिनिटं परतवायचे आहे। आता आपले शेंगदाणे बघताय खूप चांगले परतलेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत शेंगदाणे। ओळणी पण आपली तयार आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद। हळद 1 चमचा टाकणार आहोत। हे पण आता आपण चांगलं हळवून घेणार आहोत। ओळणीचा मस्त वास येतो, छान भन्नाट एकदम। पाहू शकता आता आपली फोडणी तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये चुरमुरे टाकणार आहोत। आता आपण चुरमुरे टाकलेले आहेत फोडणीमध्ये, आता आपण हे चांगले हलवून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपला चुरमुऱ्यांचा चिवडा तयार आहे। मस्त कुरकुरीत झालेला आहे, तिखटही झालेला आहे छान। पाहू शकता आता तुम्ही। जर तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका। थँक्यू।